नाही साहेब ज्यावेळेस आपले स्टेटमेंट देत होते त्यावेळेस मी त्यांच्या बाजूला उभा होतो. त्यांनी कोणाच्याही विरोधात कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मी तो म्हणतो दिघे साहेबांचं नाव बदनाम करण्याचं काम हे करतायत दिघे साहेब आणि वसंत डावखरेंचं नाव घेऊन नाईक साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे थांबवावं. दिघे साहेबांची बदनामी थांबवावी. दिघे साहेब हे आमचे आराध्य दैवत आहेत. माझे तर आहेतच पण नाईक साहेबांचा प्रत्येक समर्थकांचा नाईक दिघे साहेब हे आराध्य दैवत आहेत. दिघे साहेब हे माझ्या बाजूला आहेत. मी त्यांना गेले 40-45 वर्षापासून ओळखतोय. नाईक साहेबांना आणि दिघे साहेबांना हे दोघांना एकत्र काम करताना मी पाहिलेलं आहे. बालासाहेबांसाठी दोघे जे एकत्र काम करायचे. दिघे साहेबांची बदनामी थांबवा. हे चांगलं नाही. राजकारण तुम्ही आपापल्या जागेवर करा. निवडणूक आपल्या जागेवर लढवा. परंतु एखाद्या चांगल्या व्यक्तीचे बदनाम करून आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.